ते असं असं करत सगळा सुथडा करू ना. हजर आहे का हित आहे का? खोलीत कोणी यायचं नाही, बाहेर कोणी जायना. लगा घरात इकडे बायको आहे, माझं चार भाऊ वाढल्यात आहे. घरी तर बोलू दे, फोन 2 मिनिटं फोन सुद्धा देत नव्हता मला. ओके मधी सगळं या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांचं आज तडाखेबाज भाषण सासवडमध्ये झालं. या भाषणात त्यांनी आपला राग व्यक्त करत उद्धव ठाकरेंच्या एका खास माणसाची नक्कलही केली आणि नंतर कागदावर सांगितल्याप्रमाणे डायलॉगही मारला. तर पहा की शहाजीबापूंनी नक्की कुणाची नक्कल केली आणि नंतर कोणता डायलॉग मारला. दारा दारात गेलतो, गावा गावात गेलतो, चौकात चौकात गेलतो आणि भरसभेत आम्ही सांगितलं होतं की येणारं सरकारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येणार आहे, आम्ही तुमची कामं करू. मतं मोजून झाली साहेब, आमच्या अंगावर गुलाल टाकला होता, गुलालाची कापडं अजून धुयाची झाली नाही, ते तोपर्यंत आम्हाला फरफडत वडत तुम्ही घेऊन याला राष्ट्रवादी दावणीला बांधली. आम्ही काय, आम्ही मसराच्या रिडकू होतो, कागदाच्या मागे पेणार खोंड होतो. आम्ही सरळ उचलताय, आम्हाला नेताय त्या रंगशातनं, तिथनं काढताय, दुसरीकडे तिथनं काढताय, तिसरीकडे. आणि ती एक सुनील प्रभू काय माझी काय त्याची ओळख बिळख नव्हती. ते असं असं करत सगळा सुथडा करू ना. हजर आहे का हित आहे का? खोलीत कोणी यायचं नाही, बाहेर कोणी जायना. लगा घरात इकडे बायको आहे, माझं चार भाऊ वाढल्यात आहे. घरी तर बोलू दे, फोन 2 मिनिटं फोन सुद्धा देत नव्हता मला. तरी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आनंदानं स्वीकार. साहेब आम्हाला म्हणले आणि जाता जाता आता नेहमीप्रमाणे कागद आलेला आहे. हॅलो रफीकभाई, हॅलो काय नेते राव, कुठं आहे काय? 3-4 दिवस फोन नाही, आम्ही घाबरून इथे गेलो. म्हणले काय झाले, काय चाललंय कळणं, आम्ही टी व्हीला बघतो. काय नाही रफीक बाबी राव, काय राव गुवाहाटी आहे, काय डोंगार, काय झाडे, काय हॉटेल, समद काय. ओके एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, ओके